दिवसांनी आज पुन्हा एकदा इथे येणार आहेत कपोले नवरा बायको अर्थात कोकण कोहिनूर ओंकार भोजने आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव आणि आज त्यांच्या सोबत आहे दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत आणि संडे हो या मंडे कॉमेडीसाठी तयार ईशा डे. याचा पाठपुरावा पुन्हा एकदा करण्यात येईल असं गृह मंत्रालयात कळवण्यात आलेलं आहे. या होत्या आजच्या बुलेटिन. धन्यवाद. ओके नाईस 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 नाईस. काहीतरी गडबड आहे एसीची. एसी बदलायला पाहिजे ना सर. सगळंच बदलायला पाहिजे ईशा. आता तुला पण बदलायला पाहिजे. हा स्लॉट चेंज करतो तुझा मी. काय तुम्ही मला बदलताय? हा एमएचजे न्यूज बदल पटापट. तरी तुला उशिराच बदलतोय. सर असं का करताय तुम्ही? म्हणजे माझ्या जागी नवीन न्यूज रिपोर्टर तुम्ही. ईशा 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 कमॉन अति करू नकोस. माझा प्राइम स्लॉट. आय नो इट्स प्राइम स्लॉट पण चेंज इज द नेचर भाई. असं नको करू. आपण न्यूज चॅनल आहोत बरोबर. आपण एकच न्यूज रोज देतो का? नाही की नाही. उलट आपण एकच न्यूज 57 वेगवेगळ्या प्रकारे सांगतो तरी लोकांना ती एकच न्यूज आहे कळतच नाही. स्टुपिड पीपल. पण मग सर ती एकच न्यूज 57 प्रकारे सांगण्याची कला माझ्यात आहे ना. मग तुम्ही मलाच का बदलताय? तुला बदलत नाहीये मी ईशा. तुझा स्लॉट चेंज करतोय. देयर इज अ डिफरन्स. ओके कळतंय मला सर. तुमचा शो चालत नाही म्हणून राग काढताय माझ्यावर. माइंड युअर लँग्वेज. बॉस आहे मी तुझा. आय नो सर पण काय चुकीचं बोलते का मी? तुम्ही एकाच बाजूने सगळ्या न्यूज दाखवता ना मग सत्य कळतच लोकांना. ए सत्य सांगणं आपलं काम नाहीये. आपण जे दाखवतो ते लोकांना सत्य वाटलं पाहिजे. हे स्किल आहे आपलं. कळलं? अँकरचा चेहरा त्याचा ग्लॅमर तिची ब्युटी बघून लोक टीव्ही समोर येतात. कळलं का? न्यूज साठी लोक येत नाहीत अँकर साठी येतात. मग आपण त्यांना न्यूज सांगतो हे लक्षात ठेव. आणि तशी तुझ्यातलं नाविन्य आहे ना आता संपत चाललेलं आहे. लगेच दुसरंच किट आहे. ह्याचा विचार तुम्ही करा. मग व्हेरिएशन आत्तापासूनच दाखवायला लागा नाही तर माझ्यासारखं होईल. कॅरेक्टर कुठलंही अभिनय तो. आणि आता मला त्रास देऊ नकोस. मी 5 नवीन मुली इथे बोलवलेल्या आहेत. मी सिलेक्ट केलेल्या 5 मुली आहेत. बाहेर आहेत. एक एक ऑडिशन कम इंटरव्ह्यू घेणार आहे. अँड इट्स डन. ऑलरेडी आलेत? ऑलरेडी म्हणजे सगळं ठरलेलं होतं. सर वा सगळं ठरलं. मला काही माहीतच नव्हतं सर. डोंट क्राय लाईक अ स्टुपिड चाइल्ड नाव. आणि ती डबलची नाद घ्या. दिसते ती. हे बरं आहे. रडायचं पण आहे. काजळ पण जपायचं आहे. मेकअपला पण काही झालं नाही पाहिजे. करा असं असं करा. काय अस नाही. एक काम कर ना. तू थांब इथे. तुला पण कळू दे नवीन अँकर्स कशी आहेत. नवीन मुली कशा आहेत. नवीन मुलांकडनं पण तुला काहीतरी शिकायला मिळेल. मिळतं काय समीर दादा? हो की नाही? हा तर थांब इथे. कळलं? सॉरी सर. काय सॉरी? नाही जमणार. मी निघते. इट्स अन ऑर्डर ईशा. इट्स अन ऑर्डर. तू इथे थांब. तू मला सिलेक्ट करायला मदत कर ना. शेवटी तुलाच रिप्लेस करणार आहे ना ती. संपले का तुझे दिवस आता? चल हा संपले तुझे दिवस. तू आता निवड समितीवर बस. खेळू नकोस आता. ये 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 बस बस. हॅलो जेनिफर. हा सेंट द फर्स्ट गर्ल इन. नवीन चेहरा नवीन ऊर्जा नवीन चॅनल. क्या बात है. सर येऊ का सर? नाही नाही. तुम्ही कोण आहात? तुम्ही आता पाठवा म्हणलेलं त्यांना. त्यांनी पाठवलं. ते नवीन ग्लॅमर नवीन चेहरा तो आज का? शडा बिशा. एक मिनिट. कोणतरी मुलगी होती. हा नाही मॅडम येणारच आहेत. फक्त मी मॅडम यायच्या आधी त्यांची ललकारी द्यायला आलो इथं. काय राणी महाराणी आहेत त्या ललकारी काय? ओळखतो आपण एकमेकांना. हे काय करताय? नाही मला कळणार आहे तुमचे इशारे. म्हणजे त्यांच्या लक्षात येईल आता. मॅडम आहेत ना राणी महाराणी पेक्षा कोण आहेत तुम्हाला कळेल आता. मी बोलू का त्यांना? हा प्लीज प्लीज बोलवा ना. ओके मॅडम. Thank you.
मॅडम आता बोला कसं वाटलं हे बघा हे तर गेलेच आहेत. ईशा व्हॉट इज दिस ब्युटी काय चेहरा आहे यार. अरे माझीच नजर हलत नाहीये लोक म्हणजे 24 तास हिलाच दाखवा यार न्यूज चॅनलवर. हिला घेऊन नाही ना मी TRP वर आणला चॅनलचा नाव बदलीन मी नाव बदलीन. हाय मॅडम. हाय ओंकार नाव काय ह्यांचं तुमचं. चांदनी कपूर मॅडम. अच्छा कपूर. नाही म्हणजे नक्की काहीतरी गडबड झाली आहे बहुतेक. हा मराठी न्यूज चॅनल आहे त्याच्यामुळे कपूर नाही ते मराठी बोलावं लागतं. तुम्ही निघू शकता. जस्ट शट अप. मी मराठीच आहे. मी असली कित मराठी बोलते. माझी मातृभाषा भी मराठीच आहे. सर ईशा मी मी जे ऐकलं तेच तू ऐकलंस का आता. काय काय आहे काय हे. तुमचीच निवड आहे सर. आणि तुमची निवड मी वाया नाही जाऊ देणार सर. मग मॅडमचं पक्क समजू आम्ही. नाही 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 पक्क पक्क सोबत. नाही बाहेर अजून तुम्ही एक काम करा तुम्ही बाहेर थांबा. 4 मुली अजून बाहेर आहेत त्यांची ऑडिशन घेतो आणि मग सांगतो तुम्हाला. बाहेर कोणीच नाही आहे सर. मी त्यांना सांगितलं की सरांनी माझं सिलेक्शन केलेलं आहे. हा त्याच्यावर त्यांनी खालून वर वरून खाली असं आणि आणलं मला. आणि तुम्हाला घाण घाण शिव्या पण घातल्या त्यांनी. मला एक प्रश्न पडलाय सर. त्यांनी का बरं शिव्या घातल्या तुम्हाला. कारण मुली मी तू मी का ह्यांना सिलेक्ट करेन. कारण त्यांचा आवाज स्वर्गीय आहे. मला खरंय माझे कान तृप्त झालेत हा आवाज ऐकून. तुमचा आवाज कवाळ आहे मॅडम. मला सिलेक्ट करतील ना सर. तुम्हाला सिलेक्ट करणार आहेत सर. मग मी पेढे कधी आणू. फक्त पेढे मॅडम. फक्त पेढे आणणार तुम्ही. नाही नाही मी गुलकंद आणते कलाकंद आणते. आमच्या गावाकडे ना जिलेब्या पण देतात. पिवळ्या पिवळ्या जिलेब्या. आम्ही हिरव्या खातो. थांबा जरा. ऐका सर कसं आहे ना माझं स्वप्न होतं लहानपणापासून की मी एक मोठी न्यूज अँकर बनायचं. कधीपासून येऊ मी कामाला सर. आतापासून. नाही हो ना सर. तुम्ही मगाशी म्हणालात ना आता तू सिलेक्शन कमिटीवर आहेस खेळणं बंद कर. आणि त्यात माझाच स्लॉट म्हटल्यावर मी डिसिजन घेऊ शकते ना सर. कळतं तू काय करतेस. मॅडम मॅडम तुम्हीच तुम्हीच करेक्ट आहात. नाही त्या करेक्ट नाहीयेत. मला तू प्लीज यार बाहेर काढ ना. नाही सर असं नाही करू शकत तुम्ही. आपण ऑडिशन घेऊया का. ऑडिशन कशाला. सरांना आवडलं तर मी आजपासूनच न्यूज देईन. करायची ऑडिशन मॅडमची. करा ऑडिशन करा. अरे कोण आहे. मी मित्र आहे का. मी दारू पितो तुझ्या बरोबर. डोळे काय मारतोस मला. सर दारू पिऊन कुठं मित्र होता येत. चल चल घबरा. आपण एक काम करूया मॅडम. तुम्ही हे तू इथे नका. इथे दिस इज हे घ्या. ती फ्लोअर वर आहे. फ्लोअर वर आहे सर. घ्या. तुम्ही या बातम्या वाचल्यात ना की मग सर सिलेक्ट करतील. मग तुम्ही आजच्या प्राइम स्लॉटला बातम्या देऊ शकता. नमस्कार. मी सगळ्यांची लाकडी अँकर लाकडी चांदनी कपूर. तर रोहन मत्रुलांच्या घरी पडली पोलिसांची धाड. DCP कोठारकर म्हणाले थोडं गरम पाणी द्या. उचकळ्या तोंडाने ती तव भरावू नका. DCP कोठारकर म्हणाले का आमचा तपास बॉस सुरू आहे. त्यावर रोहन मल्होत्रा म्हणाले का थोडं ज्येष्ठ मत पण द्या. अरे काय बोलताय तुम्ही. काय बोलताय बाई. सर काय अरे तिला सांग ना. ऑडिशन सुरू. रोहन मल्होत्रा म्हणाले का या प्रकरणाचा आमच्याशी काही संबंध नाही. त्याच्यावर रोहन मल्होत्रांची बायको असं म्हणाली आमच्या
अंतरंगी भाभी अंतरंग अंतर्गत भाभी असं आहे ते अंतरंगी भाभी आणि मध्ये मध्ये काय बोलता तुम्ही त्यांच्याशी अशा न्यूज देणार आहात तुम्ही नॉनसेन्स कसं आहे ना सर मला आहे ना गावाकडच्या डॉक्टरांनी सांगितलंय की थोडीशी आवाजाची निगा राखली पाहिजे म्हणून अरे कुठल्या डॉक्टरांनी सांगितलंय आवाजाची निगा राखायला नापास झालीस तू ऑडिशन मध्ये निकल तू अँकर बिंकर काय होऊ शकत नाहीस चिडू नका सर चिडण्यासाठी मी आहे तू मग निघ निघ निक इडियट मॅडम तुम्ही तुम्ही वाईट वाटून घेऊ नका मॅडम मॅडम बाहेर काढा आपण गावाकडे जाऊ तिकडे आपण न्यूज चॅनल सुरू करू मी बातम्या लिहून देईन तुम्ही हात शिवू नका हे सगळं बाहेर करा बाहेर करा हे सगळं तिकडे तिकडे आम्ही आमचा न्यूज चॅनल काढू आम्ही आमच्या बातम्या देऊ जेव्हा आम्ही हिट होऊ ना सर तेव्हा याल तुम्ही आमच्या माग माग जा जा यांच्या नादी लागून माझा पार घसा बसला मला ए तुझा घसा आणि बसलेला होता का मला सांगते ही चिडू नका असा आवाज आहे चल हे ठेवून जाऊ कसं नको ठेवून जा मॅडम 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 ईशा हसू नकोस प्राईम टाईमच्या न्यूजची तयारी कर आता मी ए कर ना बाई कर ना नक्की हो नक्की लोक असतात नमस्कार स्वागत आहे तुमचं ईशा विशेष मध्ये तर आजच्या हेडलाईन आपण ऐकूया नवे बघूया आपण काय काय न्यूज काय करतेस ईशा असं नको बोलूस यार असं कसं सर मला लय आवडलाय आवाज असा वजन माझा जॉब जाईल ईशा सर जॉब जाऊ दे पण प्राईम टाईमच्या न्यूज अशाच पाहिला अरे यार तू गप्पर ना ईशा अशा नको देऊस यार प्लीज यार तुमच्या चॅनलची हिट लाईक आहे सर आता असंच करा वंडरफुल नमा आजचं तुझं चालणं विशेष दिलखेचं होत दिलखेचं हा एकच शब्द त्याला जाऊ शकतो ओंकार राऊत मजा येते तुझं काम बघताना दिवसेंदिवस ओंकार भोजने ॲज युजल फॅन्टॅस्टिक ईशा मजा आली थँक्यू सो मच लवली परफॉर्मन्स सई कडक परफॉर्मन्स होता नमा न्यूज अँकरच्या ऑडिशनसाठी क्राऊन वगैरे घालणारी तूच असशील फार मजा आली मस्त